शहरातल्या बाईसाठी 2500 रुपयाने मेकअप करणाऱ्या शहरातल्या बाईसाठी रात्रीचा भरणा करणाऱ्या माझ्या काळ्या आईच्या मानगुटीवर पाय दिलाय आज. आज फक्त कांद्याचा भाव नाही पडला यांनी, त्यांनी सर्वसामान्य शेतकऱ्याच्या स्वप्नांचा तुराडा केला. आमच्या पोरांच्या फी भरण्याच्या स्वप्नांचा, आमच्या पोरांच्या शिक्षणाचा, आमच्या बायकांच्या गहाण ठेवलेल्या दागिन्यांचा तुराडा केला या आराम पोरांनी. म्हणून शेतकरी म्हणून एकत्र या. ऊसाचा शेतकरी, कांद्याचा शेतकरी, सोयाबीनचा शेतकरी, असे गटतट पाडू नका. खड्ड्यात गेले राजकारणी, खड्ड्यात गेले पक्ष. अरे लाजा वाटायला पाहिजे हराम खोरांना. राम मंदिर बांधलं यांनी, फला विषयांतर करायचं नाही. राम मंदिर बांधलं यांनी, या हरामखोरांनी सर्वसामान्य जनतेला उकसवून हजारो लोकांचा बळी घेतला आणि देशातले श्रीमंत 7000 लोकांना तिथे यांनी आमंत्रण दिलेलं आहे. पण शेतीच्या बांधावर शेतीत अहोरात्र कष्ट करणारा 4 महिने नाही, कांदा पीक 6 महिन्याचं आहे. माझ्या मित्रांनो, मी जरी तरुण असलो माझ्या जुन्या शेतकऱ्यांना विचारा, 1.5 ते 2 महिन्यात रोप तयार होतं आणि 4 महिन्यात कांदा काढणीला येतो. आज सकाळी आम्ही शेतकरी वर्ग तिथे चर्चा करत असताना मगाशी साहेब बोलले 4000 रुपयाने गणित काढून तो शेतकरी पुढचं कॅल्क्युलेशन करत असतो, त्या शेतकऱ्याला अटॅक येण्याची वेळ आज आलेली आहे. आणि या हरामखोर राजकारणी रात्रीतून असा निर्णय घेतात, यांना लाजा वाटल्या पाहिजे. आणि अशा या नालायक राजकारणीतला, तो जातीचा असला तरी तो नालायक असला, तर त्याच्या गांडीवर लाथ मारा. आपल्याला मातीतला माणूस पाहिजे, मग पालकमंत्री असो, मुख्यमंत्री असो, कृषी मंत्री असो किंवा केंद्रीय कृषी मंत्री असो, यांना जर शहरातली जनता सुखी ठेवण्यासाठी ग्रामीण भागातल्या जनतेचं जर वाटोळं वाळायचं असेल तर अरे हरामखोरांनो, आम्ही एकत्र फाशी घ्यायला तयार आहोत सगळेजण. जर आमच्यामुळे तुमच्या देशाचं कल्याण होत असेल तर देशाच्या कल्याणासाठी काय फक्त शेतकऱ्यांनाच घेऊन ठेवलेलं आहे का? जगात देशाची जनता पोहोचण्याचा ठेका काय फक्त शेतकऱ्यांनाच घेऊन ठेवलेला आहे का? पेट्रोल डिझेलचे भाव तुम्ही वाढवता आणि मला सगळ्या माझ्या ज्येष्ठ लोकांना, नेत्यांना, अधिकाऱ्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे. मला एक उदाहरण द्या की कांदा न खाल्ल्यामुळे कोणी मेलं का आजपर्यंत? अरे पण कांद्याला भाव न मिळाल्यामुळे माझे 800 करोड शेतकऱ्यांनी आत्महत्या आजपर्यंत केलेले आहे. मी कोणी नेता नाहीये, मी शेतकरी आहे आणि शेतकऱ्याच्या भावना बोलतोय. मला पॉलिसी मारायची नाही.